ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत बोलतायत, आपण थेट तिकडे जाऊया. मी काय सांगणार नाही. कुठली टोळी? अशा प्रकारे गुंड टोळी. मग काय करायचं? अजितदादांनी कुठेतरी पाऊल उचललं पाहिजे. अजितदादा पण सिंगम आहेत ना. इथे एक फुल दोन अडीच सिंगम आहेत ना. एक फुल दोन हाफ सिंगम आहेत. मग अजित पवारांनी त्यांच्या एका सहकाऱ्याची हत्या झाली, त्याच्यावर फक्त निषेध व्यक्त करण्याशिवाय काय केलं? फक्त निषेध ना, फक्त निषेध व्यक्त करणं हे लक्षण आहे राजकारणामध्ये. फक्त निषेध काय केलं तुम्ही? तुम्ही खरं म्हणजे अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागायला पाहिजे. त्यांच्या एका जवळच्या सहकाऱ्याची हत्या झाली आणि या राज्याची कायदा सुव्यवस्था ही कोलमडून पडली आहे आणि त्याच मंत्रिमंडळात तुम्ही बसताय. त्याच मंत्रिमंडळात देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत. काय करताय का तुम्ही लोक? सामान्य माणसाला घराबाहेर पडायला भीती वाटते. कधी कुठून गोळी चालेल आणि कधी कुठून कोयत्याचे हल्ले होतील मुंबई पुण्यात याचा भरोसा नाही. आणि ह्या सगळ्या गुंडांचा वापर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे राजकारणासाठी करतायत. एकनाथ शिंदेनी तर गुंडांच्या टोळ्यात पोचलेल्या आहेत, पोलीस खात्यात आणि बाहेर. लोकसभेत त्यांचा वापर झाला आणि विधानसभेत सुद्धा होईल. याद होगा की मैंने कहा था पहले मुंबई में फिर एक बार गैंग वॉर अंडरवर्ल्ड की ताकत बढ़ सकती है जब से सरकार आई है, क्योंकि ये सरकार के पीछे भी अंडरवर्ल्ड की ताकत है और अंडरवर्ल्ड गुजरात से चल रहा है. आज आपने देखा होगा 5,000 करोड़ का ड्रग्स गुजरात में जब्त हुआ है. 5,000 करोड़ का ड्रग्स आज गुजरात में जब्त हुआ है. कौन से पोर्ट पर चेक कर लीजिए. 5,000 करोड़ का ड्रग्स अगर जब्त करने का नाटक हुआ है तो उसका मतलब 50,000 करोड़ का ड्रग्स जो है वो पहले से छूटकर पूरे देश में उसका फैलाव हो गया है. अब ये पैसा किसके पास जाता है, कौन से पार्टी के पास जाता है और उस पैसे से कौन चुनाव लड़ रहा है, ये जनता को बताने की ज़रूरत नहीं है, थोड़ी भी ज़रूरत नहीं है. एक गैंगस्टर गुजरात के साबरमती जेल में है, गुजरात ATS के कब्जे में है और वो व्यक्ति मुंबई में जो हत्या हो गई एक महत्वपूर्ण नेता की, बाबा सिद्दीकी जी की, उसकी हत्या की जिम्मेदारी लेता है बार बार. बाबा सिद्दीकी कोई सामान्य व्यक्ति नहीं है, जनता के नेता थे. उनके जो अंत संस्कार, उनकी अंत्येष्टि हो गई वो पूरी शासकीय इतमाम से हो गई. हाँ, उसके शरीर पर तिरंगा लपेटा गया. उसका मतलब सरकार के लिए ये महत्वपूर्ण व्यक्ति थी. ऐसे व्यक्ति की हत्या हो गई पुलिस सुरक्षा में, उसके लिए जिम्मेदार कौन है और जिम्मेदारी कौन लेता है? तो गुजरात के ATS के कब्जे में जो एक गुनहगार है वो लेता है. ये तो इतनी गंभीर बात है कि राज्य के गृहमंत्री नहीं तो देश के गृहमंत्री जो गुजरात से है उनके लिए भी चैलेंज है. अजित पवार ने अमित शाह का इस्तीफा मांगना चाहिए, इसलिए कि ये जो बाबा सिद्दीकी है उनके पार्टी के नेता थे. हिम्मत है अजित पवार जी में. देवेंद्र फडणवीस को तो छोड़ दीजिए, वो कुछ काम के नहीं रहे अभी. लेकिन गुजरात के जेल में बैठे एक व्यक्ति जो ATS के कब्जे में है, वो हमारे महाराष्ट्र के एक नेता की हत्या करवाता है, जिम्मेदारी लेता है और हमारी सरकार यहाँ भजन करके बैठी है. हाँ, वोट मांगती है, ऐसे पैसा खाती है. मुख्यमंत्री ने कहा था ना, ये तुम्हारे जो मुख्यमंत्री है अक्षय शिंदे के बाद, ये तो सिंगम है ना, ये डुप्लीकेट सिंगम लोग. अक्षय शिंदे को गोली मारने के बाद अपने आप को सिंगम घोषित कर दिया. अब सिंगमगिरी अभी दिखाइए ना, वो लड़के को गोली मारा ना, उसके हाथ में हथकड़ी थी, चेहरे पे बुरखा था और गोली मार दी. ये उनकी मर्दानगी है. अगर मर्दानगी दिखानी है तो आप बाबा सिद्दीकी के ऊपर जिसने गोली चलाई
उनके जो सूत्रधार है उनके ऊपर इनकाउंटर कर दीजिए। अगर आप पे हिम्मत है, आप सचमुच मर्द है महाराष्ट्र के, तो दिखाइए हिम्मत। ये ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत बोलत होते। त्यांनी खरं तर बाबा सिद्दीकी यांच्यावर झालेला हल्ला आणि खून प्रकरणासंदर्भात सरकारवर हल्ला बोल चढवले। रोज मंत्रिमंडळाच्या बैठका घेत आहेत आणि 100-100 निर्णय घेत आहेत कॅबिनेटमध्ये। टिंगलटवाळी सुरू आहे या राज्याची, बाहेर जाऊन बघा तुम्ही, अक्षरशः टिंगल। प्रत्येक जाती आणि उपजातीला महामंडळ, पैसे कुठे आहेत आणि काय करणार तुम्ही? प्रत्येक जातीचं महामंडळ, आर्थिक विकास, ही जात ती उपजात, काय चाललं या राज्यामध्ये? हा राज्य तुम्हाला जातीपातीमध्ये फाडायचा आहे का? चांगलं काम करा, सरकार आहे आपल्याकडे, सगळ्या जातींना समावेश असे निर्णय घ्या। हां, मतांसाठी तुम्ही किती महामंडळ कराल, काय कराल? लोकांना, कर्मचाऱ्यांना, सरकारी पोलिसांना पगार द्यायला तुमच्याकडे पैसे नाही आहेत। 1291 त्यांना विक्रम करायचे, 10,000 निर्णय त्या संध्याकाळपर्यंत घेतील। इतकं बकवास आणि खोटारडं सरकार गेल्या 10,000 वर्षात झालं नाही। एकनाथ शिंदेचं सरकार म्हणजे महाराष्ट्राला कलंक आहे। देवेंद्र फडणवीसांसारखा गृहमंत्री म्हणजे महाराष्ट्राला लाज आहे।